एकंदर पी एफ आयच्या संबंधित सर्व कार्यालयावर ज्यावेळेस धाडी टाकल्या गेल्या आणि त्याच्यातून जी काही माहिती आज समोर येत आहे, तर काही मुस्लिम संघटनांचं या पी एफ आय ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून अतिशय पद्धतशीरपणानं आणि नियोजन करून या देशामध्ये फार मोठे विघातक कृत्य घडून आणण्याचं कटकारस्थान त्याच्यातून उघडकीला येत आहे. हा संपूर्ण देश पोखरण्याचं काम ह्या संघटना त्या ठिकाणी करत असल्याचं सुद्धा त्यातून माहिती समोर येत आहे. आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या पी एफ आयवर ही कारवाई केलेली आहे. आणखीनही बडे नेते किंवा त्याच्यातली लोकं मोठी त्या सापडण्याची शक्यता आहे. पण खरं म्हणजे या देशाचं दुर्दैव या पी एफ आय सारख्या देशविरोधी देशविघातक कृत्य करणाऱ्या संघटनांचं समर्थन काही राजकीय पक्ष म्हणा किंवा काही नेते मंडळी त्या ठिकाणी करते हे या देशासाठी खरोखर दुर्दैवाची बाब आहे. आणि विशेष म्हणजे आज शिवसेना पक्षाचा नेता या नात्यानं मला असं वाटतं की या पी एफ आयची ज्या काही कारवाया झाल्या आणि पी एफ आयच्या समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ जे काही मोर्चे काढले आणि त्यामध्ये ज्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या त्याबद्दल स्वतःला शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून घेणारे किंवा असणारे किंवा शिव तथाकथित शरद पवाराच्या विचाराच्या शिवसेनेची लोक त्याबद्दल ब्र शब्दसुद्धा काढायला तयार नाही. आज आठवण येते ती खऱ्या अर्थानं बाळासाहेबांची. जर आज बाळासाहेब ह्यात असते तर त्यांनी ताबडतोब या ठिकाणी प्रतिक्रिया दिली असती की ज्यांना कोणाला पाकिस्तान जिंदाबाद म्हणायचं असेल त्यांनी तात्काळ हिंदुस्थानमधून चालतं व्हावं किंवा अशा लोकांना पाकिस्तानमध्ये घालवावं. पण तशी प्रतिक्रिया माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, त्या शिवसेनेचं मुखपत्र सामना असेल किंवा त्यांची नेती मंडळी असेल, त्यांनी साधा निषेधसुद्धा त्या घटनेचा केला नाही. यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल की बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी ही उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या समर्थक शिवसैनिकांनी केलेली आहे. खऱ्या अर्थानं या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनीसुद्धा प्रखरपणानं या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई केल्या जाईल अशा प्रकारचे निर्देशसुद्धा त्यांनी दिलेले आहेत.